घेऊन आला चालतं आहे, काय हरकत नाही, बरं करूया, पण तरीसुद्धा सांगतो म्हणजे छात काय झालेलं आहे, नसा चकअप झालेलं आहे, लसूण पाकळीतून ओके होते, लसूण पाकळी आजपासून चालू करा, आता घरी गेल्याबरोबर एक लसूण पाकळी द्या, सकाळी एक संध्याकाळी द्याल चालू करा, ऑटोमॅटिक ओके व्हायला लागतात, करून बघा एकदा घेऊन या. आता नसा जर चकअप होत असतील खूप प्रकार करू शकतो, माझ्याकडे आला तर मी 10 मिनिटात ओके करून देतो आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला सांगतो नसा जर चकअप होत असेल, नसा चकअप होत असतील तर तुम्ही सकाळी एक लसूण पाकळी संध्याकाळी एक लसूण पाकळी खायचं आहे आणि मग मला सांगायचं आहे 15 दिवसानंतर. चल गरज नाही, घेऊन या 10 मिनिटात, 600 रुपयाचं एक इंजेक्शन आहे त्यांना, तुम्ही घेऊन या 10 मिनिटात ओके आणि चॅलेंज एवढ्या सगळ्यांच्या समोर आल्यानंतर तुम्ही बघाल ते घेऊन येऊ द्यात, बरं करायची जबाबदारी माझी, एक पेशंट बरा झाल्यानंतर बाकीच्यांना ऑटोमॅटिक येऊन जाईल. वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगतो, वजन जर खरंच ज्यांना वाटतंय वजन कमी करायचं आहे, कुणाकुणाची इच्छा आहे वजन कमी करायची, रात्रीचं जेवण बंद करायचं, वजन कमी करायचं, रात्रीच जेवण बंद, संध्याकाळी जेवलं चालते, रात्री जेवण बंद, सकाळी उठून फिरायला जाणे, कष्ट करा, थोडंसं कष्ट द्या शरीराला, बघा लगेच निघून जाते. या लोकांनी ज्यांना खरंच वजन कमी करायचं आहे, तिळाचं तेल आणि सैंधव मीठ स्त्रियांच्या मध्ये सांगतो, महिला वर्गानी सैंधव मीठ आणि तिळाचं तेल रोज रात्री प्यायचं, झोपायचं, बस जेवायचं नाही रात्री, रात्री तिळाचं तेल आणि सैंधव मीठ हे करा. मला माहिती आहे प्रत्येकाला फक्त पोट कमी करायचं आहे, बाकीची तब्येत चालते पण पोट चालत नाही, कारण पोट वाढलं की त्रास वाढले हे लक्षात घ्या, म्हणून हे इलाज करून बघा आणि जे जे काढे सांगितले ते करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं वजन कमी करण्यासाठी जे म्हणलं ना इलाज सांगतो, तुळशीच्या पानांचा काढा करायचा, तुळशीच्या पानांचा काढा करायचा आणि तो प्यायचा, 3 महिने प्यायचा आणि 3 महिन्यानंतर वजन किती कमी झालंय हे तुमचं तुम्ही बघायचं. 3 महिन्यानंतर तुम्हाला कोणी बघितलं तरी म्हणणार एवढी बारीक कशाने झालीस, नवरा खायला घालतोय का नाही, टाळ्या वाजवा बघा. साहेब नाव सांगा तुमचं, हा साहेब शॉर्टकट मध्ये सांगितले दमा गुरुजी मला. दमा दमा गुरुजी, गुरुजींच्या साठी टाळ्या वाजवा परत एकदा. तर खरंच आहे एका महिन्यात गुरुजी किती कमी झाला, 96 चं 82 झालं, हा 12-13 किलो कमी झालेलं आहे, बघा मग त्यांचं झालं तुमचं का नाही, करून बघा ह्या गोष्टी करून बघा. म्हणून मग सांगितलं की होऊ शकतंय, फक्त विश्वास ठेवा, तुमच्याच गावातली माणसं आहेत ज्याने हे इलाज केलेलं आहे. गुरुजी आपण भेटलो होतो का अगोदर कधी, इलाज बघा, न भेटता त्या माणसाने केलेला आहे, तुम्ही का करू नये, एवढा जर रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळत असेल कुठं आहे काय आणि यातून थकवा वगैरे काही येत नाही बरं का, तुम्हाला अजिबात थकवा वगैरे काय जाणवणार नाही, खूप चांगलं आहे. अहो जेवढं कराल तेवढं कमी आहे आणि सांगत बसलो तर रात्र पुरणार नाही, पण सगळ्यांना विनंती आहे शरीर शुद्धी करा, हसत राहा, आनंदात राहा, आई भवानी नेहमी तुमच्या पाठी. बघा माणसं काय सवय लावली, पहिल्यापासून असं चालतंय का, असं पहिल्यापासून चालतंय कसलं बेस्ट पाय कुठे आहेत नाही असू द्यात की मग सर बर मांडी घालून बसायला येते का मग घेतात हे हातात बरं करायचं काय लगेच ओके कसं आहे बऱ्याच कुणाचा हात वरती जात नसेल तर या करून देतो लगेच एका मिनिटात असा जातोय असा होतोय त्यांनी या एका मिनिटात ओके हे सगळं निसर्गात आहे साहेब मी म्हटलं ना सगळ्या नाड्यांचा अभ्यास मी केलेला आहे आणि जे सांगणार ते होणार चॅलेंज हात लुसू
तू सोडा. बघा केल्या इकडे यातले गेले का सांगा इथे सांगा की इकडे एकदम कमी झाले. रोज सकाळ संध्याकाळ असं व्यायाम करायचा झटकायचा जात्यात म्हणून घ्या गेले का. आता परत एकदा मी आयोजक साहेब बोला की आयोजक नाही उठून भाव साहेबांच्यासाठी खरंच एकदा टाळ्या वाजवा या सर्व वरती. एक खारीक आणि त्याच्या एवढंच एवढंच खोबरं घ्यायचं दोन बोटाच्या पेरा इतकं बस सुकं खोबरं घ्यायचं एकदा खायचं रोज एकदा खायचं. तर सर खरोखर एवढ्या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्ही मिळवलाय आज खरंच आहे हे खूप मोठं काम केलंय. माझी तळमळ खूप आहे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची पण एवढा मॉब जमा करणं साधी गोष्ट नाही साहेब. आपल्याला सलाम आहे आणि थँक्स तुम्ही इतके लोक जमा केलात. मला वाटतंय भारत गोडके साहेब आपणच ना सॉरी माफ करा कारण मी डायरेक्ट आलो इथे स्टेजवरती आलो आपली ओळख करून घेतली नाही. सर खरंच आपल्याला सलाम आहे आपल्या परिवाराला सलाम आहे आणि थँक्स. आई भवानी नेहमी तुम्हाला निरोगी ठेवू आणि तुम्हा सगळ्यांनाही ठेवू. त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद सदस्य आजी माझी तर त्या सर या सरवरती यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा कारण ॲडव्होकेट आझाद ठुबे साहेब बरोबर आहे ना आणि उज्ज्वलताई ठुबे तर बर सरांच्यासाठी टाळ्या वाजवा. इतकी मोठी व्यक्ती असून सर तुम्ही ऐकण्यासाठी थांबलात म्हणजे बघा कौतुक आहे. वेळ नसतो तरीसुद्धा ही माणसं आरोग्यासाठी बघा किती हे करतात. खरोखर आदर्श घेण्यासारखा आहे. पाहिला पण होता का आपण वाढीला होता बर 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 होता सर थँक्स आणि आपल्यालाही सलाम आहे. खूप कौतुक आणि खूप बरं वाटलं सर आपल्याला थँक्स सर. ताईंना पण थँक्स सांगा. आणि लंकेताई आहेत की नाही बर तर त्यांनाही थँक्स. बोला साहेब कशाचा मत जितका जुना तितकं ते सोन्यापेक्षाही चांगलं. जितका जुना मत ज्यात साखर होते खाली तयार पांढरं होतं बघा मध ठेवतोय तो मत चांगला नाही. मत कसं आहे ओरिजिनल मत कसा ओळखायचा म्हणजे काही गोष्टी ओळखायच्या पण सांगू शकतो मी तसं. जर ओरिजिनल मत ओळखायचं असेल खाली पांढरं येते तो ओरिजिनल नाही मिक्स. ओरिजिनल मधाला कुठल्याही प्रकारे खाली साखर तयार होत नाही पांढरा रंग येत नाही ते काही तेल नाही पाण्यावरती पोहते म्हणायला किंवा काही नाही. मध ओरिजिनल ओळखणं त्याच्यावरती लक्षात येते आणि वापर सांगतो दोन मिनटं. बाकी नवीन मध एक चमचा जर घेत असाल तर जुना मध तुम्ही एक थेंब घेतलात तरी तुमचं म्हणजे वजन तर कमी यायलाच लागेल. चरबी कमी पोटावरची चरबी निघून जाईल वजन कमी होऊन जाईल त्याच्यातून. खोकल्यासाठी सगळ्यात बेस्ट त्याचा उपयोग आपण खोकल्यासाठी करू शकतो मधाचं बोट. तुम्ही ओरिजिनल मध असेल लहान मुलांना दात येतात बघा तर त्यावेळेस त्यांच्या हिरड्यांना जर तो मध लावला ना तर कुठल्याही प्रकारे हिरड्यांचा आजार न होता हिरड्या लहान मुलं लूज मोशन म्हणजे जुलाब होतात बघा दात येताना वगैरे. तर साहेब हे जर दिलं तर त्याची छाती भरणार नाही त्याला जुलाब होणार नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे दात जे असतात ना वाकडे तिकडे पण येऊ शकतात बघा तर मध लावलं तर दात वाकडे येत नाहीत. नाहीतर बऱ्याच लोकांचं असतंय म्हणतात फॅमिली प्रॉब्लेम आहे ते जेनेटिकली आहे त्यांच्या आईचे दात असे होते वडिलांचे दात होते नाही मध लावलं तर नीट येतात. ह्या मधाचा उपयोग खूप चांगला होऊ शकतो साहेब. असे खूप आहेत साधे साधीला विचारत बसला तर रात्र काढीन मी इथं मला तसा काही प्रॉब्लेम नाही पण खरंच सांगा तुम्ही करून बघा एकदा करा. प्रत्येक गोष्टी विचारायचं आहे ना तुम्ही डायरेक्ट मला फोनवरती विचारू शकता. फोनवरती खूप लोक आहेत सांगणारे एक्सपर्ट आहेत अगदी ज्यांना तिथं बसवलेलं आहे तेही साधे कोणी नाहीत एकदम एक्सपर्ट लोक तिथं बसवलेले आहेत आणि ती लोक आपल्याला माहिती देतील त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. माझ्या दवाखान्यात जरी आलात तर मलाच भेटायला पाहिजे हाही आग्रह सोडा कारण खरंच
ज्या लोकांची तिथं निवड केलेली आहे ते कुणी साधी लोक नाही आहेत, खरंच खूप ग्रेट आणि खूप चांगल्या प्रकारची माणसं तिथं आहेत, जे तुम्हाला ज्या पद्धतीने मी ट्रीटमेंट देतो तीच ट्रीटमेंट तुम्हाला देणार.